घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी कोतवाली पोलिसांनी जेरबंद केलेत. कोतवाली पोलीस स्टेशनचे 5 घरफोडीचे गुन्हे यामुळे उघडकीस आलेत. अहमदनगर शहरातील केडगाव शाहूनगर भागातील बालाजी कॉलनी येथील रहिवासी मधुकर भावले हे त्यांच्या मुलाकडे पुणे येथे गेले असताना त्यांच्या बंद घराचे दरवाजाच्या कडीकोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाटाचा लॉक तोडून 15,000 रुपये चोरून नेले. त्याबाबत मधुकर भावले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशनला 12 मे 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्ह्याच्या तपासकामी गुन्हे शोध पथकास आदेश दिले. गुन्ह्याचा तपास करत असतानाच गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की संबंधित गुन्हा हा वडारवाडी केडगाव येथे राहणारा विष्णू धोत्रे यांनी केला असून त्याच्यावर घरफोडीचे चोरीचे गुन्हे दाखल आहे. त्यावरून गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे आणि पोलीस पथक यांनी संबंधित ठिकाणी शोध घेतला असता तो आढळून आल्याने त्याला ताब्यात घेत अटक करून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली होती. दरम्यान आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तसेच कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याला विश्वासात घेत चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली देत पंचासमक्ष त्याच्या राहत्या घरात लपून ठेवलेला 50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात 28,000 रुपये रोख 22,000 रुपये सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तू असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. तर ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे चौकशी केली असता कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत त्यानं केलेले 6 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.